नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर करणार आहे रोजच्या उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स। चला तर आपण कोणत्या किचन टिप्स आहेत त्या आपण पाहूया। आपण जेव्हा ब्रेड आणतो तेव्हा त्याचे आपण काय ना काय पदार्थ बनवतो त्यावेळी कडा राहतात, हे बघा कट केलेल्या, तर ते आपण मिक्सरला लावून जाडसर मिक्सरला लावून घ्यायच्या। नंतर हा ब्रेड क्रम्स असतो तो नंतर आपल्याला भाजायचा आहे। आधी ते कडा आधी भाजायचे नाही आहेत, कडा मिक्सरला लावायच्यात, नंतरच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर थोडंसं परतून घ्यायचं आहे। हा ब्रेड क्रम्स आपण बऱ्याच प्रकारचे नाश्ता बनवतो तेव्हा आपल्याला यूज करता येईल। आणि हा ब्रेड क्रम्स फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस महिनाभर सुद्धा याला काय होत नाही, फक्त चांगला भाजला गेला पाहिजे, व्यवस्थित तसा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। आता आपण गॅस बंद करून हा थंड करत ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच एका डब्यामध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। कोणत्याही नाश्त्यामध्ये ब्रेड क्रम्स वापरल्यामुळे नाश्ता कुरकुरीत होतो, नक्की ही टिप्स फॉलो करा। ही महत्त्वाची नंबर एक टिप पाहिली, आता आपण दुसरी टिप पाहूया। नंबर दोन टिप, सुकं खोबरं हे तांदळामध्ये ठेवायचं। पावसामध्ये सुद्धा आणि इतर वेळीसुद्धा अजिबात खराब होत नाही। ह्या खोबऱ्याला 1.5 महिने मी झालं तांदळामध्ये ठेवलेलं आहे, बघा जशाच तसं आहे। टिप नंबर 3, आपण बघा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जेव्हा आपण असं पॉकेटामध्ये आणतो, बॉक्स असतात तेव्हा जे मेन पॉकेट असतं त्याला एक रबर लावायचा आणि ते पिशवी पॉकेट ह्या बॉक्समध्ये घालून ठेवायचं आणि बॉक्सलासुद्धा बाहेरून रबर लावायचा, म्हणजे ह्याची पॉवर कमी होत नाही आणि सुरक्षित राहतं। तेव्हा 2 रबर लावायचे आतमधून आणि बाहेरूनसुद्धा। टिप नंबर 4, सुकं खोबरं किसताना बघा नेहमी ताट सरकत राहतं म्हणून एका भिंतीच्या कडेला आपण असं टेकून ठेवायचं ताट आणि किसणी आणि आपण किसायचं असं, हे बघा हाताला लागण्याची शक्यता असते म्हणून आपण काळजीपूर्वक किसायचं आणि नंतर जो शेवटचा भाग राहतो तो आपण थोडा साईडने घ्यायचा। दाखवते तुम्हाला, एका साईडने किसायचा म्हणजे हात आपला किसणीला हे नाही होणार, म्हणजे किसणी आपल्या हाताला लागणार नाही, बघा अशा पद्धतीने घ्यायचा शेवटचा भाग साईडने किसायचा म्हणजे आपल्या हाताला किसणी अजिबात लागणार नाही आणि हे व्यवस्थित आपण डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं। सुकं खोबरं भरलेला डब्बा हा आपण जिथे दूध पिशव्या ठेवतो तिथे ठेवून द्यायचं, म्हणजे 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर सुक्या खोबऱ्याला काय होत नाही, म्हणजे जेव्हा आपल्याला घाई गडबड असते जेवणाची तेव्हा आपल्याला पटकन भेटतं आणि जो शेवटी तुकडा राहतो तो किसत राहायचा नाही, त्याने हात कापण्या शक्यता असते, तो तुकडा आपण खाऊन टाकायचा। अशा प्रकारे सुकं खोबरं किसून झालेलं आहे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं 15 ते 20 दिवस, काही होत नाही, जशाच तसं राहतं। अशा प्रकारे आपण काही तयारी करून ठेवली फ्रीजमध्ये तर आपलं जेवण नाश्ता झटपट तयार होतं कमीत कमी वेळेमध्ये। ही महत्त्वाची टिप्स आहे, नक्की फॉलो करा। आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण टिप नंबर 5, दूध बघा आपण लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आणि टोपाप्रमाणे दूध घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पण दूध घ्यायचं नाही आणि त्यावर पलिता ठेवायचा म्हणजे दूध उतू होत नाही। टिप नंबर 6, हिरव्या मिरच्या 15 ते 20 दिवस राहण्यासाठी आपण काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा सुका, नंतर तो फ्रीजमध्ये ओला होतोच तर काय हरकत नाही, पुढचं जे टोक असतं सालीसकट हे बघा हे काढायचं आणि हे सर्व मिरच्या ह्यामध्ये भरून हे बघा सर्व देठ पुढचा काढून घ्यायचा आणि तसा कपडा वरून परत ठेवायचा असा या पद्धतीने आणि झाकण लावायचं। फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस जशा तशा मिरच्या राहतात। या सर्व टिप्स फॉलो करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल
असं छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.